इशू मी घेतला असता ना चहा. कशाला? मी आहे ना. काय ग निघालीस? नाही लगेच नाही जाते, पण थोड्या वेळाने जाणार आहे. का? अगं दिवाळी तोंडावर आलीये. मी विमलला सांगितलं यायला, ती येणार आहे साफसफाई करायला. आता तू ही 2-4 दिवसाची सुट्टी काढ आणि साफसफाई करायला मदत कर. आई एवढ्या मोठ्या पोस्ट वर काम करणाऱ्या बाईला तू घरात साफसफाई करायला सांगतेस? चुकतंय तुझं आई. आई मी नाही जमणार असं म्हणाले का? मग माझ्या वतीने दुसरं कोणी बोलण्याचं काय कारण आहे? पुरे सकाळी सकाळी कचकच करू नका. आता तू चालली असता ऑफिस मध्ये, 4 दिवसाची सुट्टी टाक, नंतरचा नंतर बोलू. बर आजी चहा. काय गे मला चहा? पप्पा झाला तुमचा चहा कधी? अरे अभी, अरे बाबा यांना घेऊन जा त्या डॉक्टर कडे. हल्ली फारच विसरायला लागलेत. त्या दिवशी अनघाचे वडील आले होते, त्यांना सुद्धा ओळखलं नाही यांनी. ठीक आहे आप्पा, आपण उद्या जाऊन येऊ डॉक्टरांकडे. कशाला? मला काहीही झालेलं नाही. बघूया. ईशा मला कॉफी कर ना प्लीज. तू प्लीज म्हणालास मला? अभी दादा यालाच डॉक्टरांकडे घेऊन जा. ए मंद कॉफी कर. आता कसं कॉफी गोड लागेल. आई क्या बात है, ईशा चहा ही कर. अगं नको ग, मी आताच घेऊन आले. काय ग तू आणि सकाळी सकाळी आलीस? हो फरायचं बोलायला आली आणि आवरावरी करायला आली. मग झालं तर आता माझी काय गरज आहे? नाही का अनिरुद्ध? नगाला नग आलेला आहे. आता पुढचे 4 दिवस अरुंधती घरातली सगळी कामं करेल. अनिरुद्ध खुश? काय अनिरुद्ध? नाही आज रात्री मी मुंबईच्या बाहेर चालली, तेच सांगायला आले होते. म्हणजे? आई मला काही कामासाठी महाराष्ट्रभर फिरायचं आहे पुढचे 10-15 दिवस. आता तुझ्याही कॉन्फरन्सेस असतात वाटत. अप्पा कॉन्फरन्स या शब्दाचा अर्थच बदललाय हल्ली. तो तुमच्यापासूनच बदललाय अनिरुद्ध. मी वेगळ्या कारणासाठी जाते. अप्पा सुखाचे चांदणे अल्बमचा महाराष्ट्र दौरा ठरलाय, त्याला जाते मी. आई महाराष्ट्र दौरा कमाल. चांगलंय दोघेही जाणार असाल. बर अप्पा आशुतोष येऊ शकत नाहीयेत, सुलेखाताईंना अशा परिस्थितीत कसं सोडून येणार ना? मी एकटीच जाते, माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, मोठी संधी आहे, सोडून चालणार नाही हो ना. अगं पण दिवाळी आहे ना. पण त्यासाठी काम नाकारण्याची परिस्थिती नाही आहे माझी. आता चित्र बदललंय, मला जायलाच हवं. अगं पण सणाच्या दिवशी तुझं घर बंद राहणार. नाहीतरी एकटीच काय दिवाळी साजरी करणार होते मी. त्यापेक्षा ही दिवाळी आनंदात जाईल, संगीताच्या संगतीत जाईल, याचा जास्त आनंद आहे मला. झालं, म्हणजे तुझी मला कशालाच मदत होणार नाही. आई अहो आजच्या दिवसात जमीन तेवढं करीन ना मी. काही गरज नाहीये, उपकार नको आहेत कोणाचे. आई आपण सगळा फराळ बाहेरून मागूया. वा चांगलंय, मागवा. आईंचे आणि अनघाचे कष्ट तरी वाचतील. एवढी वर्ष कसं मी सगळं घरात करते, कशी मी दिवाळी घरात साजरी करते, केलंस आता तुला जमणार नाहीये का? कारण एवढी वर्ष हे घर माझं होतं अनिरुद्ध. आता मी इथे येऊन हे सगळं कुठल्या अधिकाराने करायचंय? आणि माझी कामं सोडून मी इथे येऊन फराळ करावा ही अपेक्षाच चुकीची आहे ना. हा त्यातही माझ्याकडे वेळ असता तर आईंना मदत म्हणून मी नक्कीच आले असते. पण यंदा नाही जमणार, पुढच्या वर्षी जमलं तर नक्की आहे. बघितलं अप्पा अशा प्रायोरिटीज बदलतात. बदलायला लागतात कधी कधी स्वेच्छेनी, कधी कधी इलाज नाही म्हणून. आणि नाईलाज म्हणून मला कशा तडजोडी करायला लागतायत असं रडगाणं गायचंच नाहीये मला. मी सगळा विचार करून हे काम स्वीकारलंय.
त्यामुळे यंदा इथे येऊन मला फराळ साफसफाई हे करायला जमणार नाही. अप्पा आजच रात्री निघते, परत आले की येऊन जाईनच. आई आजच रात्री? हो रे. बर ऐक, माझी आणि गौरीची चुकामुक होणार आहे बहुतेक, पण तिला सांग मी 8 दिवसात येते, आले की तिला भेटते. ओके. आणि असे ती आली की आम्ही तुला फोन करूच. हा आणि आई गौरीच्या आईला फोन करा, यांच्या लग्नाबद्दल त्यांचं काही बोलणं झालंय का ते विचारा त्यांना एकदा, नाही तर मी आल्यावर फोन करीनच. मी आहे इथे. उत्तम, मग तुम्ही करा, तुमची मर्जी. आई म्हणजे आता तुझं कॉलेज बुडणार? अगं हो, मी ऍप्लिकेशन देणार आहे आजच, मलाही सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलंय रे. अरुंधती तू जा, हा अनुभव तू घेच. अगं या निमित्तानं तुला खूप फिरायला मिळेल, बघायला मिळेल आणि तुझा दौरा यशस्वी करून ये. अरुंधती ऑल द बेस्ट. थँक यू. आई अप्पा नमस्कार करते. आई नमस्कार करते. अरुंधती यशस्वी भव. आणखीन एक, जाताना कॉलेजमध्ये काय ते सगळं सांगून जा, म्हणजे तुझ्या सुट्ट्यांबद्दल वगैरे. हो अप्पा, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. हा आई तुम्ही सुद्धा. येते अनगा, येते ग मी, पटकन जाते आणि पटकन येते. तू निर्धास्तपणे जा आणि हे 8-10 दिवस आहेत ना, असे पटकन निघून जाते. काळजी घे स्वतःची. चला येते मी. हॅपी जर्नी. काय पंख फुटले म्हणायचं का नव्याने तारुण्य आलंय म्हणायचं, काही कळत नाही. अशु ही बघ, ही कंप्लीट आयटनरी आहे, सगळी हॉटेल बुकिंग, फ्लाईट बुकिंग सगळं झालंय. पण मग त्या त्या शहरातल्या ट्रान्सपोर्टेशनचं काय? तिथे एक काम कर, अरुंधती करता आपल्याकडून एक गाडी अरेंज कर, असू दे. ओके होईल. अशु मी काय म्हणत होतो, तू जातोस का सुरुवातीचे 2 दिवस? स्वतः एकदा सगळं नीट बघून घे, मावशीला मी घेऊन जातो घरी. नाही नाही नको. ऍक्च्युली काय माझी कॅच-22 सिच्युएशन झालेली आहे. मी जर तिकडे गेलो तर मला आईची काळजी वाटेल, इकडे राहिलो तर अरुंधतीची काळजी वाटेल. पण मला वाटतं आईची तब्येत बघता मी आई बरोबर थांबणं गरजेचं आहे आणि अरुंधतीलाही थोडा चेंज मिळेल, थोडी स्पेस मिळेल. स्पेस कशापासून? माझ्यापासून. बघ नित्या, अरुंधती इथे राहिली तर इथल्याच गोष्टींचा विचार सतत करत बसणार. मी तिला 2 लग्नाची मागणी घातली, आई पण तिच्याशी असंच काहीसं बोलले त्याचा ती विचार करत बसणार. म्हणजे मला तिच्याशी लग्न करायचंय, पण जेव्हा तिला मनापासून माझ्याशी लग्न करावं असं वाटेल तेव्हाच. मला तिच्यावर कुठलंही प्रेशर टाकायचं नाहीये. तुला अरुंधतीचा स्वभाव माहिती आहे नितीन, ती सगळ्याचा खूप विचार करत बसते. आणि ऑनेस्टली सांगू का, गेल्या बऱ्याच दिवसात ती कुठे गेलीही नाहीये. तिला जरा मोकळेपणा मिळणंही गरजेचं आहे. आईची तब्येत बघता मी आईबरोबर राहायला तर हवंच आहे, आणि मला थोडं माझ्या मनालाही डिस्ट्रॅक्ट केलं पाहिजे. दिवसेंदिवस अरुंधतीपासून माझ्या भावना लपवणं मला अवघड होत चाललंय. म्हणजे ठरवून ठेवलेलं अंतर. मे बी, पण त्यामुळे थोडी क्लॅरिटी मिळेल. किती विचार करतोस रे तू आशू सगळ्यांचा. मी देवाकडे प्रार्थना करेन की या काही दिवसात अरुंधतीला सुद्धा तुझ्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची जाणीव होऊ दे. तुम्ही दोघं एकत्र खूप खुश राहाल आशू. पण कदाचित आत्ता त्याकरता थोडं लांब राहणं गरजेचं आहे. एनिवेज कुठे होतो आपण? ट्रान्सपोर्टेशन. येस बघतो. आणि काही 1-2 काम आहेत तीही बघतो. ओके आलोच. ईशा अगं वरच्या माळ्यावरून मला काय ग, तू काय करतेस इथे? ईशाने आवरून ठेवलेले दिसत नाहीये. नाही आई, रात्री मीच इथे झोपले होते. का झालं? म्हणजे तुझा आणि अनिरुद्धचं पुन्हा भांडण झालं. आई ते काय आता नवीन आहे का? आता माझ्याशी भांडण ही त्याची सवय झाली. आई माणूस ठराविक वेळेला झोपतो, उठतो, खातो, पितो, तसं अनिरुद्ध माझ्याशी भांडतो. पण म्हणून काय तू रोज इथे ईशाच्या बरोबर झोपणार आहेस का? ते काही नाही, मी त्याला सांगते हॉलमध्ये झोपायला. अरे बापरे, अनिरुद्ध आणि बाहेर जाऊन झोपणार?
आई त्याच्या इगोला ना बेडरूम मधला बेड सुद्धा कमी पडतो, तो काय बाहेर जाऊन झोपणार. आणि आता सेपरेट व्हायचं ठरवलंय ना, आताच होतो. तसंही ना त्या बेडरूम मधून खूप नेगेटिव्ह वाईब्स येतात. आता हे काय आई, एखाद्या माणसाला आपण अजिबातच आवडत नसलो तर त्याच्या बरोबर राहता येईल का? अरुंधती सुद्धा हेच म्हणायची. संजना मला सांग, अनिरुद्धच्या आयुष्यात परत कोणी, म्हणजे आणखीन कोणीतरी? नाही हो आई, आई आओ अरुंधती इतका समजूतदारपणा आणि माझ्या इतका पेशन्स नसतो फारस कोणात. मग आता काय, तुम्ही दुसऱ्यांदा घटस्फोट घेणार आहात का? काय करणार आई, त्याला ना अजूनही असंच वाटतंय की त्याने घटस्फोट घेतला तर अरुंधती परत इथे येईल. पण त्याला हे लक्षात येत नाहीये की अरुंधती त्याच्यापासून खूप दूर गेलीये. पण म्हणजे आमच्यासाठी येईलच ना. जे तुम्हालाही हेच हवंय? अगं नाही नाही, तसं नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. चुके आई, चुके. मला पण आता या अनवॉन्टेड फिलिंगचा कंटाळा आलाय. संजना ऐक, अगं ज्या परिस्थितीत तू इथे आली होतीस त्यात आमच्या मनात तुझ्याविषयी कोणतीही चांगली भावना असणं शक्यच नव्हतं. आमच्यासाठी तू आमचं घर तोडलं होतंस, पण तरीही तू इथे राहायला आलीस, तुझी चांगली बाजू आम्हाला दिसली. थोडी तू बदललीस, थोडे आम्ही बदललो, म्हणजे तसा प्रयत्न केला. आणि आता आज मला तुझा राग नाही येत, दया येते. आमचंच नाणक होतं त्यात कुणाला काय बोलायचं. मला अजूनही असं वाटतं तू कशीही असलीस ना तरी अनिरुद्धला तू बरोबर मार्गावर ठेवू शकतेस, त्याला त्याची जागा दाखवतेस, ओरडतेस, गरज पडली ना तर त्याला समजवतेस. अगं तो तुझं बोलणं ऐकतो, लगेच मान्य करत नाही पण ऐकतो ना तुझं. उद्या तू निघून गेलीस तर अनिरुद्ध निराधार होईल ग, त्याला साथीची गरज आहे. थोडी चिकाटी ठेव, नको सोडून जाऊ त्याला. आता आम्हाला सुद्धा तू घरात असण्याची सवय झाली आहे ग, जसे असू तसे एकमेकांबरोबर राहू, पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणूया आणि पुढे जाऊया. पुरे पुरे. मला सुद्धा नाही जायचं, इथेच राहायचंय. तुम्हाला सोडून नाही जायचं खरंच. आणि आता बाकी कशाही पेक्षा मी मनाने तुमच्या सगळ्यांमध्ये खूप गुंतले हो. अनिरुद्ध खूप बोलतो आई, सहन होत मला. हे बघ, मी अनिरुद्धशी बोलते, तू ऐकेल माझं, पण तू कुठेही जायचं नाहीस, इथेच राहायचंस आमच्या बरोबर. चल आता लवकर आवर आणि खाली. चल दिवशी आपण तिथे नारळ ठेवूया. अरे वा, मित्रांनी भांडवल दिलं का तुला? नाही, पूर्ण नाही दिलं, म्हणजे डिपॉझिट आणि भाडं मी अरेंज केलंय माझ्या प्रॉव्हिडंट फंडातून. म्हणजे आता एकमेव सेव्हिंग उरलं होतं तुझ्याकडे, ते सुद्धा संपलं. मी एक काम करतो, यावेळेला ना अडगळीची खोली मी आवरतो,
माझ्या मते एक दोन माळा आहेत तिकडे, मी बघतो जरा. अरे जुने आकाश कंदील सुद्धा आहेत. अरुंधती दरवर्षी म्हणायची आपण ते काढूया, पण अनिरुद्धला आवडायचं नाही, ते तसलं जुनाट वगैरे काही लावायचं नाही असं म्हणायचा तो. ऍक्च्युली ना आजकाल या सगळ्या गोष्टी रिफर्बिश करतात, म्हणजे त्यांना छान रंग देतात किंवा सजवतात किंवा अँटिक फिनिश देतात. इशू अगं मग हे की जरा मनावर घर की काहीतरी. अरे काका मला नाही येत रे ते सगळं आई करते. काय यशगंधार मग या वर्षी आकाश कंदील घरी करणार की बाहेरून विकत आणणार? घरी करणार ना अप्पा. बरे यश दादा मी काय म्हणते, आपण ना या वर्षी काहीतरी वेगळा कंदील बनवूया. चालेल. हे बर मला सांग कोणाला कोणाला कधी कधी सुट्टी आहे, किती दिवस? मला काय तुम्ही म्हणाल तेव्हा सुट्टी. मला 3 दिवस कन्फर्म सुट्टी आहे, नंतर काम असणार आहे. अभि काय रे तुझं काय? आपण मी जाईन हॉस्पिटल मध्ये, सुट्टी असच नाही मिळणार मला. अरे वा दिवाळी माहोल. अगं आपल्याकडे असंच असतं, सगळं आपण घरीच करतो. मला सुद्धा ना दिवाळीत माझ्या ऑफिस मध्ये गिफ्ट द्यायचे होते सगळ्यांना. अरुंधती असती तर सांगितलं असतं तिला काहीतरी छान बनवून दे. आता हिला वेळ नसतो. आईने ना मागच्या वर्षी आश्रमातल्या बायकांकडून काय काय गोष्टी मागवून घेतल्या होत्या. हो फराळ पण मला वाटत आजी फराळावरून आठवलं, चकल्यांची भाजणी करायची आहे ना. हो मी सांगते कशी करायची ते. बर आई विमल ते येणार आहेत ना? अरे त्या काय बाबा त्यांच्या मर्जीच्या मालकीण आहेत, कधी उगवतील काही सांगता येत नाही. गे बाय माझ्या आजी नू मी इलाय. बघा आलं भूत. काय आलात? नशीब आमचं, मला वाटलं होतं पुढच्या वर्षी येतेस की काय. आजीनू माझ्या आईशीची तब्येत बरी नाही आहे ना, तिच्याकडे बघू पण दुसरं कोण नाही. मग तिच्याकडे गेलंय, तिका आंघोळ घातलंय, खाऊ घातलंय आणि मगे हाईलंय. अच्छा अच्छा, पण आता तब्येत बरी आहे ना त्यांची? आता बरी असेल. वहिनीने खूप मदत केल्याने पैशाची. अरुंधतीने? हा मगे. बर दिवाळी आली आहे, काम कर. आणि हो अनघाला सांगू नको काम करायला, तू कर कळलं का? हाय. हा मला चकल्यांची भाजणी तेवढी शिकवा. चला दाखवते. अगं असू दे मी करते. डन 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 मी करतो ट्रान्सफर. थँक्यू 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 सो मच. अप्पा माझ्या जागेचं काम झालंय, थोडी लांब आहे पण काय हरकत नाही. दिवाळीच्या दिवशी आपण तिथे नारळ ठेवूया. अरे वा मित्रांनी भांडवल दिलं का तुला? नाही पूर्ण नाही दिलं, म्हणजे डिपॉझिट आणि भाडं मी अरेंज केलंय माझ्या प्रॉव्हिडंट फंडातून. बापरे म्हणजे आता एकमेव सेव्हिंग उरलं होतं तुझ्याकडे, ते सुद्धा संपलं. एवढी काय अवस्था नाही आहे. सबस्टेन्शियल अमाऊंट होती ना, बाकी काय छोट्या मोठ्या एफडीज असतील त्या कशा संपतात कळत सुद्धा नाही. संजना डोंट अंडर एस्टिमेट मी प्लीज. पुढच्या दिवाळीला ना बाहेर एक मोठी लक्झरी गाडी असेल बघ तू. शुअर मला आवडेलच. अरे तुला आवडून काय उपयोग, पुढच्या दिवाळीपर्यंत तू नसशील ना या घरात. हो माय गॉड. अनिरुद्ध पुढचं कोणी बघितलंय रे, कदाचित पुढच्या दिवाळीपर्यंत आपण कोणीच या घरात नसू. हु नोज. अरे काय अभद्र बोलताय, गप्प बसा दोघ. आई यापुढे हा मला असं बोलला ना की मी सुद्धा याला असंच बोलणार. याला सांगा माझ्याशी. अनिरुद्ध अरे प्रत्येक वेळी असं बोलू नये, तुझा मुद्दा आम्हा सगळ्यांना कळलाय. हा नाही अप्पा पण ती प्रचंड अर्ज असते ना उबळ, तू जा हे वाक्य बोलल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. मी खरं ते बोलतो, उगाच सगळ्यांना आवडावं म्हणून शुगर कोट करून नाही बोलत. हे बघ बाबा नको ना, नंतर मग अनघा म्हणते घरातलं वातावरण चांगलं नसतं. अभि अरे तिचं काहीच चुकत नाहीये, ती बरोबर बोलतीये. आणि ह्याला ना आम्ही कोणीच जबाबदार नाही आहोत. हा हे सगळं अनिरुद्ध करू. हो का? तू कधीच या घरात भांडणं उकरून काढत नाहीस? मी उगाच ठरवून कोणालाच वाईट बोलत नाही, पण माझ्या शेपट्यावर पाय दिला तर मी ऐकून सुद्धा घेणार नाही एवढंच. आताच बघ ना तू मला एवढा बोलतोयस, पण तुझी प्रगती झालेली मला बघायला आवडणार आहे अनिरुद्ध. कारण मनातून तुम्हा सगळ्यांना माहिती होतं की मी केपेबल आहे. माझी वेळ वाईट होती संजना, मी फेल झालो नव्हतो,
पण आता तुम्ही बघाच, त्या अरुंधतीलाही समजेल की मी युसलेस नाही आहे. बाबा आपण सगळे जाऊ तुमच्या ऑफिसची जागा बघायला. दॅट्स लाईक माय डॉटर, तू कायम मला सपोर्ट करत असतेस. नक्की जाऊया बाळा, आणि तुझ्याच हस्ते त्या जागेचं उद्घाटन करूया. ग्रेट, मग तुमचा बिझनेस खूप सक्सेसफुल होणार बघा. थँक्यू, खूप बरं वाटलं. या घरात अजूनही कोणाचा तरी माझ्या कुवतीवर विश्वास आहे. अरे असं काय बोलतोय दादा, आमचा सगळ्यांचा आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. सो यंदाची दिवाळी एकदम धूमधडाक्यात साजरी करा. बरप्पा मी आलोच, बघून येतो. आता या घरात परत माझं राज्य येणार. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.